देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये दुधाचं राजकारण पुन्हा तापू लागलंय गुजरात दूध संघाच्या म्हणजेच अमूलच्या आंध्र प्रदेश प्रवेशावरून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी विरुद्ध देसम पार्टी म्हणजेच टी डी पीमध्ये जुंपली आहे याआधी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आमूलच्या प्रवेशावरून राजकीय गोंधळ उडाला होता आता मात्र आंध्र प्रदेशमध्ये आमूलला टी डी पीकडून जोरदार विरोध केला जातोय दुधाच्या राजकारणाला या उकळ्या नेमक्या का फुटायला लागल्यात तेच पाहूया नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो वन तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी म्हणजेच चार जुलै रोजी आंध्र प्रदेश सहकारी दूध संघाच्या विजया डेअरीची पायाभरणी केली विजया डेअरीच्या उभारणीसाठी गुजरात सहकारी दूध संघ म्हणजेच अमूल तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्यामुळे हा वाद पेटलाय चित्तूर येथील विजया डेरी दोन हजार दोन मध्ये बंद पडली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक प्रचारात विजया डेरी सत्यतेता सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे रेड्डी यांनी विजया डेअरीच्या उभारणीसाठी अमूलची गुंतवणूक स्वीकारली आहे मात्र यावरून टी डी पीनं मात्र मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर जोरदार टीका करत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे टी डी पीचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी तर तेलुगू जनतेची अस्मिता गुजरातला विकल्याची टीका केली आहे त्यामुळे वाय आर एस आणि टी डी पी यांच्यात वाद पेटला आहे टीडीपीच्या आरोपाचं खंडन करताना मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले या सुविधा उभारण्यासाठी अमोल तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची गुंतवणूक करत आहे अमूलच्या आउटलेट आणि वितरणाद्वारे सुमारे पाच हजार प्रत्यक्ष नोकऱ्या राज्यात निर्माण होतील आणि सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळेल पुढे रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडूंवर हल्लाबोल करत नायडू यांच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे विजया डेअरी बंद पडल्याचा आरोप केला रेड्डी म्हणाले विजया डेअरीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दररोज दोन लाख लिटरवर दुधावर प्रक्रिया केली जात होती एकोणीसशे नव्वदमध्ये ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या दरम्यान दररोज सरासरी दोन पूर्णांक पाच लाख ते तीन लाख लिटरपर्यंत ही दूध प्रक्रिया पोचली होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये चंद्रबाबू नायडू यांनी त्यांचा स्वतःचा डेअरी उपक्रम हेरिटेज डेअरीची स्थापना केली एकतीस ऑगस्ट दोन हजार दोन रोजी विजया डेअरी अचानक बंद पडली शेतकरी आणि कामगारांवर शेकडो कोटींच्या थकबाकीचा बोजा पडला होता चंद्रबाबूंनी स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या व्यवसायाचा फायदा व्हावा म्हणून दबाव आणला अशी टीकाही रेड्डी यांनी केली आहे यावर मात्र टी डी पी राज्य युनिटचे अध्यक्ष किंजारापू अचिन नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी केंद्रीय एजन्सीच्या दबावाला बळी पडले आहेत न्यायालयीन प्रकरणांमुळे आमूलला आंध्र प्रदेशमध्ये दे प्रवेश देऊन त्यांची गुंतवणूक त्यांनी स्वीकारली आहे राज्यातील स्थानिक दूध डेअरीचा विचार न करता गुजरात दूध संघाच्या आमूलला आमंत्रित करण्यामागे काय रहस्य आहे असा प्रश्नही नायडू यांनी उपस्थित केला आहे दरम्यान वाय आर एसच्या सरकारनं आमूलशी करार करून चित्तूरची जमीन नव्याण्णव वर्षाच्या लीजवर अमूलला दिली आहे तसंच आईस्क्रीम व्यतिरिक्त अमूल युनिट दूध पावडर पनीर दही लोणी यासह दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती या डेअरीच्या मार्फत केली जाणार आहे तसंच या प्रकल्पात दररोज सुमारे एक लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात येणार आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या